21 डिसेंबर 2012 वसई पूर्वेच्या एव्हरशाईन येथील हिट अँड रनच्या थरारातील कार चालक आरोपी त्रिवेणी पांडे हा तुलिन्स पोलिसांच्या ताब्यात. 21 तारखेला सकाळच्या वेळी मीर सिकंदर अली आणि मीर सलमा अली दोघे पती पत्नी मॉर्निंग वॉक करता फिरत होते. त्यावेळी भरधाव कारने दोघांना जोरदार ठोकर देत फरफटत नेले. दरम्यान कार चालक त्रिवेणी पांडे हा घटनास्थळाहून पसार झाला होता. तुलिन्स पोलिसांनी मोठ्या शिताफीने या त्रिवेणी पांडे कार चालकाच्या मुंबईमधून मुसक्या आवळल्या. अपघाताच्या वेळी घटनास्थळावरून तुलिन्स पोलिसांना अपघात करणाऱ्या गाडीची अर्धी तुटलेली नंबर प्लेट मिळाली. त्याच्या अनुषंगाने तुलिन्स पोलिसांनी शोध सुरू केला. अखेर पोलिसांना या कार चालक त्रिवेणी पांडेचा नालासोपाराच्या राहत्या घराचा पत्ता मिळाला. मात्र कार चालक त्रिवेणी पांडे हा आपल्या गावी उत्तर प्रदेशला फरार झाला. तुलिन्स पोलिसांनी ओला या कंपनीमध्ये संपर्क साधला आणि बनावटीने त्रिवेणी पांडेला मुंबईला बोलावून घेतलं. मुंबईला येत क्षणी तुलिन्स पोलिसांनी सापळा रचून त्रिवेणी पांडेला अटक केली आहे. सदर घटनेसंदर्भात तपास अधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे. 21/12/2018 रोजी सकाळी 6:15 एक हजबंड वाईफ असे मॉर्निंग वॉक साठी निघाले होते. समोरून एक भरधाव वेगाने एक वाहन आलं चारचाकी आणि त्यांना धडक देऊन पळून गेला होता. त्यावेळेस त्या कार चालकाने त्यांना कोणती मदत न करता पुन्हा त्या जखमीच्या अंगावर गाडी घालून पळून गेला होता तो. तर त्याच्यामध्ये कोणते पुरावे वगैरे नव्हते, परंतु आम्हाला 4 डिजिट मिळाले नंबर प्लेट अर्धवट तुटल्यामुळे. त्यावरून आम्ही सगळ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी, सगळ्या टॅक्सी प्रोव्हायडर ज्या कंपन्या ओला उबेर वगैरे त्यांच्याशी सगळ्यांशी संपर्क साधला आणि संपर्क साधून आम्हाला एक नंबर प्राप्त झाला. नंबर प्राप्त झाल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध घेतला तर तो त्याच्या मूळ गावी UP इथं उत्तर प्रदेश राज्यात पळून गेल्याचं हे कळालं. पूर्ण पत्ता नव्हता, परंतु आम्ही गोपनीय बातमीदार त्या पाठीमागे लावले होते आणि आरोपीला आम्ही ताब्यात घेतलं. एकंदरीत हे दाम्पत्य कोण होतं आणि हा जो कार चालक होता हा कुठला राहणार होता आणि काय त्याची पार्श्वभूमी होती? कार चालक आहे त्रिवेणी प्रसाद पांडे. तो मूळचा उत्तर प्रदेश राज्यातला रहिवासी आहे आणि तुळींस पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगिंदासपाडा एरियात तो राहत होता. टॅक्सी चालवायचा तो, भाड्याने घेतली होती ती टॅक्सी आणि तो ओला या कंपनीतर्फे गाडी चालवायचा. आणि जे जखमी झाले तर ते उमे सलमा मीर आणि सिकंदर मीर असे ते जखमींचे नावं आहेत. ते आर्किटेक्ट होते. एकंदरीत कार चालकाचा स्टेटमेंट असा येत आहे का तो झोपेच्या ह्याच्यामध्ये होता आणि त्यांनी ही जी घटना घडली त्या झोपेच्या ह्याच्यामध्ये केलेली असं.